दहावीची परीक्षा ही विद्यार्थ्यांच्या जीवनातील महत्त्वाच्या टप्प्यातील व पहिली परीक्षा आहे. तेव्हा विद्यार्थ्यांनी जिद्द चिकाटी ठेवून अभ्यास केला तर यश नक्कीच मिळते. यासाठी सतत अभ्यास करा असे आव्हान खानापूर तालुका आम आदमी पक्षाचे अध्यक्ष भैरू पाटील यांनी दहावीच्या परीक्षेत 80% जास्त गुण घेतलेल्या ओलमनी येथील राजश्री शाहू हायस्कूल या विद्यार्थ्यांना भेटवस्तू देऊन सत्कार प्रसंगी बोलत होते. हा जो छोटासा कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष तुमच्या जांभोटी इको प्रोड्युसरचे डायरेक्टर राजुरीकर उमा तसेच जांभोटी जिल्हा पंचायतचे माजी जिल्हा पंचायत सदस्य विलास पळगावकर सर तसेच आमच्या या हायस्कूलचे हेडमास्टर सर्व गुरुजन वर्ग दळवी सर गावडे सर जगताप साहेब व व्यासपीठावरील सर्व उपस्थित प्रमुख पाहुणे व समोर बसलेले विद्यार्थी विद्यार्थिनी हा जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे तर ह्या कार्यक्रमाची संकल्पना कशी आली आमच्या मनामध्ये ते एक थोडक्यात पहिला सांगतो की गेली 3-4 वर्ष झाली बेळगावकर सरांच्या बरोबर आम्ही फिरत असतो कुठे छोट्या मोठ्या कार्यक्रमांना आणखी डिस्कशन करता करता असा एक विषय आला की जांभोटी भागामध्ये शिक्षणाचा दर्जा कसा पोहोचवेल आणि त्याच्यासाठी आम्ही काय प्रयत्न करू शकतो तर 10वी आणि 12वी ह्या जी मुलं 10वी 12वीला जास्त मार्क्स घेतात त्यांना काहीतरी म्हणजे बक्षीस म्हणून देऊया की जेणेकरून त्यांच्या पाठीमागे शिकणारी मुलं आहेत की ती प्रोत्साहन घेऊन जास्त अभ्यास करतील. आणखी ह्या 2 वर्षाच्या पाठीमागे आम्ही 2020 साली जेव्हा जांभोटी हायस्कूलमध्ये आम्हाला गावडे सरांनी मार्गदर्शन केलेले तेव्हा आम्ही हा उपक्रम राबवलेला होता आणि तेव्हा टोटल जांभोटी भागामध्ये फक्त 26 मुलं 75% वर होती. आणखी आज ह्या वर्षी 100 मुलं 80% वर पास झालेत. आणखी त्याच्यामध्ये 29 मुलं फक्त ओलमनी हायस्कूलमध्ये पास झालेत. हा म्हणजे शिक्षकांनी म्हणजे त्या मुलांना शिकवण्यासाठी किती कष्ट केले आणि मुलांनी पण किती प्रयत्न केले ते तिथं दिसून येत आहे. आणखी एक सांगायचं म्हणजे ओलमनी जांभोटी आणि बैलूर ह्या तिन्ही गावांचं मी इथं अभिनंदन करू इच्छितो की तिन्ही गावांमध्ये 20% जास्त 80% मुलं आहेत. टोटल 40 गावांमध्ये फक्त ह्या 3 गावातलीच मुलं 60-65% 80% वरती आहेत. हा उपक्रम राबवण्याची म्हणजे कुठून सुरुवात झाली हे सांगितलं पण का हा उपक्रम तर जेव्हा मी माझं गाव कोल्हापूरवाडा मी 2000 साली माझी 10वी झाली आणखी जेव्हा जेएसएस कॉलेजला मी 11वीला सायन्सला ऍडमिशन घेतलो तेव्हा असंच आम्ही जात होतो कॉलेजला की काही समजत नव्हतं की खेड्यातली मुलं येत होते बाहेर असं चर्चा करत होती तर काही मुली काय बोलत म्हणत होते की काय बाई फटाफट इंग्लिश बोलूया काय बी समजत आहे काय. यावेळी कार्यक्रमाची सुरुवात मुलींच्या इशस्तवन व स्वागत गीताने झाली तर प्रास्ताविक मुख्याध्यापक सी एस कदम यांनी केले. उपस्थितांचे स्वागत ए जे सावंत यांनी केले. यावेळी व्यासपीठावर जांभोटी कोऑपरेटिव्ह सोसायटीचे चेअरमन विलास पेळगावकर रमेश गावडे मुख्याध्यापक चंद्रकांत कदम पत्रकार हनुमंत जगताप कंचाप्पा काजुनेकर गावकर आदी मान्यवर उपस्थित होते. विलास बेळगावकर पत्रकार हनुमंत जगताप आदींनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ए जे सावंत यांनी केले तर आभार पत्रकार हनुमंत जगताप यांनी मानले आहेत. सुहास पाटील, KNN City News, खानापूर.